जय शिवराय मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये श्रीकृष्ण जयंतीनिमित्त व्हिडिओ एडिट केलेला आहे तर आजचा व्हिडिओ आपण अॅटमशिन ॲप्लिकेशनमधून एडिट केलेला आहे आणि त्या व्हिडिओमध्ये जे मटेरियल मी वापरले त्याची सर्व लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आपण डिस्क्रिप्शनमधून जाऊन सर्व मटेरियल फ्रीमध्ये यूज करू शकता कारण आपल्या मटेरियलला कोणताही पासवर्ड लावलेला नसतो तर मित्रांनो आजचा व्हिडिओ एकदम जबरदस्त एडिट झालेला आहे त्यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ पूर्णपणे नक्की बघा आणि हा व्हिडिओ पाहण्यासाठी जर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन प्रेस करायला विसरू नका तर मित्रांनो आपल्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारे मराठीमधून व्हिडिओ एडिटिंग शिकवले जाते तर मित्रांनो त्यासाठी मित्रांनो मी नक्की सबस्क्राईब करा आणि जर तुम्ही इस्टाग्रामला फॉलो केले नसेल तर इस्टाग्रामला सुद्धा फॉलो करा कारण मी जे व्हिडिओ डेमो दाखवत असतो ते डेमो व्हिडिओ मी इंस्टाग्रामवर अपलोड करतो इंस्टाग्रामची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल आणि डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला टेलिग्रामची लिंकसुद्धा पाहा मिळेल जर मित्रांनो तुम्हाला मटेरियल डाऊनलोड करण्यास काही प्रॉब्लेम आला तर माझ्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा मी टेलिग्राम चॅनलवर सुद्धा सर्व मटेरियल अपलोड करतो तिथून सुद्धा तुम्ही सर्व मटेरियल फ्रीमध्ये यूज करू शकता माझ्या टेलिग्राम चॅनलचे नाव आय टेडब्ल्यू तुम्हाला स्क्रीनवर पाहावत असेल आणि त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल चला तर मित्रांनो आपण जास्त वेळ नाही घेत आपण आपल्या आजच्या व्हिडिओ एडिटिंगला लगेच सुरुवात करूया पहिल्या मित्रांनो व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये द्यायचे आहे आणि डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला बीट मार्क प्रोजेक्ट लिंक दिलेली आहे त्यावर क्लिक करून ती इम्पोर्ट करून घ्यायची आहे ती इम्पोर्ट केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस पाय मिळेल त्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे प्लस ऑप्शन पाहिलं मिळेल त्या प्लसवर क्लिक करायचे आहे व्हिडिओ क्लिक करायचा आणि मित्रांनो तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये जी पाहिजे लिंक दिली आहे त्यावर क्लिक करून सर्व मटेरियल डायरेक्ट डाउनलोड करून घ्यायचे सर्व मटेरियल डाऊनलोड केल्यानंतर बाकी अशा प्रकारे तुम्हाला कृष्णाचा फोटो पाहा मिळेल तर ती आपल्याला इथे फुल स्क्रीन करून घ्यायचा बाकी ते तीन डॉटवर क्लिक करायचे आणि फुल स्क्रीन करून घ्यायचा आहे त्यानंतर मित्रांनो आपल्याला ही जी पहिली बिट्स आहे ती इथपर्यंत यायचा आहे पहिल्या बिट्सपर्यंत आल्यानंतर ती समोरचा भाग आहे तिथे आपला कट टाकायचा फोटो त्यानंतर ते प्लस ऑप्शन पाहिलं त्यावर क्लिक करायच्या इमेज व्हिडिओ क्लिक करायचा आणि दुसरा फोटो घ्यायचा आहे तो आपल्याला दुसऱ्या पिट्सपर्यंत यायचा आहे आणि तो समोरचा भाग कट करून टाकायचा आहे आणि आपला फोटो फुल स्क्रीन करायचा ती वरती तीन डॉट पाहा मिळेल त्यावर क्लिक करायचा आणि फुल स्क्रीन करून घ्यायचा आहे अशा प्रकारे मित्रांनो फोटो आपल्याला इथपर्यंत म्हणजे आपले हे जे फोटो आहेत आपल्याला या बिट्सपर्यंत इथे घ्यायचे म्हणजे तुम्हाला इथे जिथे मोठी बिट्स पाय की ते तुम्हाला मोठा स्पेस पाय मिळत आहे तर मित्रांनो इथे आपल्याला एक पेंज ॲड करावं लागणार आहे तर बघा आपण इथे पेंज ॲड करून घेऊया त्यासाठी प्लस प्लसवर क्लिक करायचं आहे इमेज आणि व्हिडिओ क्लिक आहे आणि मी तुम्हाला एक पेंज तयार करून दिलेलं आहे तर मित्रांनो ते पेंज आपल्याला इथे घ्यायचे बघा श्रीकृष्ण जयंती निमित्त आपल्या व सरम आपल्याला व आपल्या परिवाराला हार्दिक शुभेच्छा मी पेंज दिलेली आहे तर मित्रांनो पेंज आपल्याला समोरची जी बिट्स आहे तिथपर्यंत घेऊन घ्यायची आहे तर बघा मित्रांनो आपण थोडी साईज आपण वाढून घेऊया ता लेना जा ले ले तर इथपर्यंत आपल्याला हे वाढून घ्यायचं आहे इथपर्यंत वाढल्यानंतर समोर जे आपल्याला फोटो आपण जसे ॲड केलेले स्टार्टला तसे फोटो ॲड ॲड करून घ्यायचे बाकी किती आपल्याला सर्व फोटो आपल्याला इथे ॲड करून घ्यायचे आहे या बिटनुसार सर्व फोटो ॲड करायचे आहे आणि या साईटला सुद्धा आपल्याला सर्व फोटो इथे ॲड करून घ्यायचे मित्रांनो लगेच मी सर्व फोटो ॲड करून घेतो हा मित्रांनो मी अशा प्रकारे सर्व फोटो इथे विष्णूचा सेट करून घेतलेला आहे ते मित्रांनो साईज मी ते कमी करतो तशा प्रकारे सर्व फोटो मी इथे सेट करून घेतले आहेत तर सर्व फोटो सेट केल्यानंतर मित्रांनो आपल्याला स्टार्टला स्टार्टला आल्यानंतर मित्रांनो आपल्याला इथे पहिली जी ते ॲड करून घ्यायची तर मित्रांनो प्लसवर क्लिक करायचे आहे इमेज आणि व्हिडिओ क्लिक करायचे आहे आणि मी तुम्हाला एक जी तयार करून दिलेली आहे तर बघा ती पेंज आपल्याला अशा प्रकारे इथे पाय मिळेल तर बघा की ते फोटो जास्त झालेले आहे तर मित्रांनो तुम्हाला मी एक पेंज दिलेली आहे तर बाकी अशा प्रकारे श्रीकृष्ण जयंती पेंज दिलेली आहे ते पेंज आपल्याला लहान साईज अशा प्रकारे करून घ्यायची आहे आणि मित्रांनो या साईटला आपल्या कोपऱ्यामध्ये तिथे लावून घ्यायचे बा की मी या कोपऱ्यामध्ये लावत आहे थोडी मोठी करून घेऊ शकता तुम्ही थोडी आपण याची साईज मोठी करून घेऊया सॉरी मित्रांनो तर बघा अशा प्रकारे थोडी मोठी साईज करायची आहे आणि अशा प्रकारे इथे लावून घ्यायची आहे ही जी लेअर आहे तर पूर्ण व्हिडिओवर आपल्याला इथे लावून घ्यायची आहे तर आपल्याला थोड्या अशा प्रकारे इथे करून घ्यायचं आहे आणि पूर्ण व्हिडिओवर आपल्याला लावून घ्यायची आहे तर आपण या व्हिडिओ इकडे घेऊया आणि पूर्ण व्हिडिओवर आपल्याला लावून घ्यायचे आहे बाकी अशा प्रकारे पूर्ण आपली लेअर अशा प्रकारे इथे ओढून घ्यायची आहे ओढल्यानंतर फक्त आपल्याला झूम करायची आहे झूम केल्यानंतर व्यवस्थित पोहून घ्यायचे आहे तर आपण शेवट यायचे शेवट आल्यानंतर ही जी लेअर आहे तर पुढं इथपर्यंत आपल्याला इथे व्यवस्थित सेट करून घ्यायचे आहे त्यानंतर दर मित्रांनो आपल्याला स्टार्ट यायचं आहे स्टार्टला आल्यानंतर सिंपल मित्रांनो आपल्याला इथे काय करायचं आहे बॅग घ्यायचं आहे आणि मित्रांनो मी तुम्हाला एक प्रिसिट लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये ती इम्पोर्ट करून घ्यायची आहे ती इम्पोर्ट केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस पाहाय मिळेल त्यानंतर मित्रांनो जो पहिला फोटो आहे त्या फोटोवर क्लिक करायचा आहे इफेक्टवर क्लिक करायचं आहे म्हणजे इफेक्टवर क्लिक करायचं आहे आणि तीन डॉटवर क्लिक करायचे सेटला आणि कॉपी इपिक्ट करून घ्यायचे आहे त्यानंतर बॅग आहे बॅग आल्यानंतर आपल्या प्रोजेक्टमध्ये जायचं आहे आणि प्रोजेक्टमध्ये गेल्यानंतर तर बा मित्रांनो मी तुम्हाला जिथे तिथे फोटो हे बघा की तुम्हाला हे फोटो पाहायला मिळतील तर पहिल्या फोटोला सुद्धा आपल्याला हा इफेक्ट इथे ॲड करून घ्यायचा तर मित्रांनो पहिला फोटो आपल्याला खाली पाहायला मिळेल तर पहिला फोटोवर क्लिक करायचे आहे इफेक्टवर क्लिक करायच्या तीन डॉटवर क्लिक करायच्या आणि पेस्ट इफेक्ट करून घेऊन घ्यायचे आहे तर मित्रांनो हे जे समोरचे तुम्हाला जे फोटो पाहायला मिळतील जिथे आपण पेंजे ॲड केलेले आहे टेक्स्ट तिथपर्यंत जे फोटो पाहायला मिळेल बघा की इथपर्यंतचे फोटो आहे तिथपर्यंत आपल्याला हे ॲड करून घ्यायचे त्यानंतर मित्रांनो समोर तुम्हाला इथे पाहायला मिळेल की ते हे जी मोठा फोटो आहे तर मोठ्या फोटो तुम्हाला इथे जास्त बिट्स पाहायला मिळत आहे तर याच्यासमोरचा जो फोटो आहे तर या फोटोवर आपण क्लिक करूया तर मित्रांनो त्या फोटोपासून आपल्याला जे समोरचे जे फोटो आहेत त्या सर्व फोटोला आपला हा इफेक्ट इथे ॲड करून घ्यायचा बाकी अशा प्रकारे पेस्ट करून घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला तिथे डबल जास्त बिड्स पाहायला मिळत आहे त्याच्यासमोरच्या फोटोला सर्व फोटोला आपला हा इपेक्ट ॲड करून घ्यायचा आहे आणि मित्रांनो मी तुम्हाला इथे दुसरा इपेक्ट ॲड करावा लागणार आहे तर हे मी सर्व इफेक्ट एकदा ॲड करून घेतो सर्व इफेक्ट ॲड केल्यानंतर परत बॅग यायच्या आहे मित्रांनो आपल्या प्रिसेट लिंकमध्ये जायचं आहे प्रिसेट लिंकमध्ये गेल्यानंतर दुसरा जो फोटो आहे त्या फोटो बघा मी अशा प्रकारे इथे ब्लिंक आहे हे दिलेली आहे ते मित्रांनो आपल्याला करायचं या फोटोवर क्लिक करायच्या इपेटवर क्लिक करायचे आहे तीन डाटो क्लिक करायचे आहे आणि हे जी इफेक्ट आहे ते आपल्याला कॉपी इपेट करून घ्यायची आहे त्यानंतर बॅग यायची आहे आणि आपल्या प्रोजेक्टमध्ये जायचं आहे तर प्रोजेक्टमध्ये गेल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे समोर जे फोटो पाहायला मिळेल आपल्या टेक्स्ट पेंजच्या समोर जे फोटो पाहायला मिळेल बाकी टेक्स्ट पेंज आपण इथे ते ॲड केलेली होती तर टेक्स्क पेंज समोरचे जे फोटो पाहायला मिळेल ते हे इथे आपल्याला थोडे आपल्याला खाली खाली घ्यायचे जे फोटो पाहायला मिळेल ते आपल्याला तीन इथपर्यंत ती जे मोठा फोटो आहे ते मोठ्या फोटोपर्यंत हे जे चार फोटो आहे त्या फोटोला आपल्याला हा इपीड इथे पेस्ट करून टाकायचा एपेटवर क्लिक करायचं ना अशा प्रकारे पेस्ट करायचं आहे त्यानंतर जे समोरचा फोटो आहे त्यावर क्लिक करायचा एपेटवर क्लिक करायचं आहे तीन डॉटवर क्लिक करायचं आणि पेस्ट करून टाकायचे आहे प्रकारे मित्रांनो हे जे चारही फोटो आहेत ते चारही फोटोलासुद्धा आपल्याला हा इपीड रिथे पेस्ट करून टाकायचा की मी ते हा पेस्ट करून टाकतो तर हे पेस्ट अशा प्रकारे करून घ्यायचे आहे त्यानंतर आपल्याला बॅग यायचं आहे परत मित्रांनो आपल्याला प्रेसेटमध्ये जायचं आहे प्रेसेटमध्ये गेल्यानंतर आपल्याला जे शेवट एक समज मित्रांनो ही जी पेंजी पाय मिळेल त्या पेन जीला ई पेट दिलेला आहे तर मित्रांनो या पेनवर क्लिक करायचं आहे ई क्लिक करायचं आहे तीन डॉटवर क्लिक करायचं आहे आणि हे कॉफी पेक्ट करून घ्यायचे त्यानंतर बॅग यायच्या आहे बॅग आल्यानंतर आपल्या प्रोसेट म्हणजे त्यांना प्रोजेक्टमध्ये जायचं आहे प्रोजेक्टमध्ये गेल्यानंतर जी टेक्स जी आहे समोरची त्या टेक्स जीवर आपल्याला क्लिक करायचं आहे म्हणजे त्या टेक्स जीला हा जो इफेक्ट आहे तो आपल्याला देऊन घ्यायचा टेक्स जी तुम्हाला खाली पाया मिळेल तर टेक्स्ट पेंजवर आपल्याला क्लिक करायचं आहे इफेक्टवर क्लिक करायचं आहे तीन डॉटवर क्लिक करायचं आणि पेस्ट करून टाकायचं आहे त्यानंतर सिंपल मित्रांनो आपल्याला काय करायचं ते बॅग यायच्या परत प्रिसेट म्हणून जायचं आहे आणि मित्रांनो शेवटचे जे फोटो आहे ते शो शोरच्या फोटोवर आपल्याला क्लिक करायचं आहे इफेक्टवर क्लिक करायचं आहे तीन डॉटवर क्लिक करायचं आहे आणि कॉपी इफेक्ट करून घ्यायचे आहे त्यानंतर बॅग यायच्या आहे आणि आपल्या प्रोजेक्ट म्हणून जायचं आहे टोरेटमध्ये गेल्यानंतर मित्रांनो तुम्हाला जो आपण टेक्स्ट बेंज समोरच्या फोटोला आपण जे इपिट ॲड होते चार फोटोला त्याच्यासमोरचा तुम्हाला एक फोटो पाहायला मिळेल त्या फोटोला आपल्याला हा इफेक्ट ते ॲड करून टाका बाकी अशा प्रकारे हा फोटोला आपल्याला इ हा जी इफेक्ट आहे ते पेट करून टाकायचं त्यानंतर मित्रांनो आपला जो हा व्हिडिओ आहे तिथे तयार झालेला आहे तर मित्रांनो हे श्रीकृष्ण जयंती मी इथे तुम्हाला टेक्स्पी एंजी दिलेली आहे ते अशा प्रकारे इथे ठेवायची आहे किंवा मित्रांनो तुम्ही इथेही वेगवेगळ्या प्रकारे म्हणजे अशा प्रकारे आहे ते मित्रांनो तुम्ही ती टेक्स पी एंजीलासुद्धा जो मी इफेक्ट दिलेला आहे ती इफेक्ट देऊन घेऊ शकता तर मित्रांनो आपल्याला करायचं सिंपल मित्रांनो आपल्याला हे जे टेक्स पी एंज टेक्स पी एंजीलासुद्धा आपल्याला इफेक्ट ॲड करायचा त्यासाठी मित्रांनो आपल्याला गायचे आपल्या पहिल्या बिट्सपर्यंत यायचे आहे बाकी अशा प्रकारे यायचं आहे आणि खाली मित्रांनो जर टेक्स पींची पा सॉरी मित्रांनो वरती दिसेल आपल्याला तर या टेक्स पिंचपर्यंत यायचे इथं सॉरी मित्रांनो बिट्सपर्यंत यायचे आहे टेक्सप्रिंचवर क्लिक करायचं आहे आणि आपल्याला अशा प्रकारे भाग करून घ्यायचा आहे या टेक्स पीएंच आहे ते संपूर्ण जी टेक्स्पींची आपण पूर्ण व्हिडिओ घेतलेली आहे त्याला आपल्याला अशा प्रकारे ते इथे टेक्स्पिंचवर आपल्याला इथे अशा प्रकारे क्लिक करून घ्यायचे आहे आणि मित्रांनो आपण हा जे फोटोला इफेक्ट दिलेला आहे तर या फोटोला जे इफेक्ट दिलेला आहे तेच आपल्याला इथे द्यायचं आहे त्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे समोर जे आपण टेक्स्ट पेंज ॲड केलेले आहे इथे मित्रांनो आपण जे मागच्या फोटोला इफेक्ट दिलेला आहे तो इथे देऊन घ्यायचा आहे त्यानंतर मित्रांनो समोर तुम्हाला इथे बिलून पाय मिळत इथे जे जे इफेक्ट दिलेले आहे समोर तर मित्रांनो ते सर्व आपल्याला या पेंज देऊन घ्यायचं फक्त इथे जे टेक्स पेंज आहे टेक्स्ट पेंज जे इफेक्ट दिलेला आहे तो इथे द्यायचं नाही तर मित्रांनो आपण हा जो मागच्या फोटो दिलेला आहे तर ते आपण इथे देऊ शकतो त्या त्यानंतर मित्रांनो आपल्याला स्टार्ट लावायचं आहे स्टार्ट लाल्यानंतर प्लसवर क्लिक करायची आहे अँड हिडू क्लिक करायचं आहे आणि मित्रांनो मी तुम्हाला एक टॅम्पलेट दिलेलं आहे ते टॅम्पलेट आपल्याला इथे ॲड करून घ्यायचे आहे तर मित्रांनो ते टॅम्पलेट आपल्याला इथे पाहायला मिळेल तर मित्रांनो आपण ते टॅम्पलेट इथे ॲड करून घेऊया तर बघा की मित्रांनो तुम्हाला अशा जे इथे टॅम्पलेट आहे ते टॅम्पलेट तुम्हाला इथे पाहाय मिळणार आहे बघा मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला ते टॅम्पलेट पाय मिळतं इथे प्लसवर क्लिक करायचं आहे आणि ते ॲड करून घ्यायचे तर ॲड केल्यानंतर मित्रांनो आपल्याला इथे वरती तीन डॉट फॉर्म आहेत त्यावर क्लिक करायचं आहे आणि ते स्क्रीन ऑप्शन पाहा मिळेल तर यावर क्लिक करायचं आहे आणि फुल स्क्रीन करून घ्यायचं आहे फुल स्क्रीन केल्यानंतर खाली तुम्हाला बिल्डिंग आणि ऑफिसिटी ऑप्शन पाहा मिळेल खाली त्यावर क्लिक करायचं आहे आणि तीन नंबरचे ऑप्शन पाहा मिळेल लाईटिन तर लाटिनवर क्लिक करायचं आहे आणि स्क्रीनवर क्लिक करून घ्यायचं आहे त्यानंतर बरोबर टिक करायचं आहे म्हणजे खाली आपल्याला आणि ही जी लेअर आहे ते पूर्ण व्हिडिओवर आले आहे किंवा नाही ते आपल्याला पाहून घ्यायचे बाकी अशा प्रकारे तर मित्रांनो पूर्ण व्हिडिओ आलेले आहे मित्रांनो आपल्याला इथपर्यंत आपल्याला घ्यायचे म्हणजे जिथपर्यंत आपलं सॉन्ग आहे तिथपर्यंत घ्यायचं आहे समोरचं आपलं जे टॅबलेट आहे त्याच्या समोरचं बघा आपल्याला कट करून टाकायचा त्यानंतर मित्रांनो आपल्याला काय करायची जी बॉर्डर आहे ती आपल्याला इथे बॉर्डर इथे ॲड करावं लागणार आहे त्यासाठी मित्रांनो आपल्याला सिंपल इथे स्टार्ट लावायचं आहे स्टार्ट लावल्यानंतर प्लसवर क्लिक करायची आहे इमेजन व्हिडिओ क्लिक करायचा आहे आणि मित्रांनो तुम्हाला मी एक बॉर्डर दिलेली आहे ते मित्रांनो ती बॉर्डर आपल्याला इथे ॲड करून घ्यायची आहे तर मित्रांनो ती बॉर्डर तुम्हाला मी अशा प्रकारे इथे बॉर्डर दिलेली आहे सॉरी मित्रांनो आपण दुसरीकडे चालवलेलं आहे तर मित्रांनो तुम्हाला ती बॉर्डर पाहाय मिळेल तर मित्रांनो ती बॉर्डर आपण इथे घेऊन घेऊया लवकरच बघा मित्रांनो तुम्हाला अशा प्रकारे जी बॉर्डर पाहायला मिळेल ती आपल्याला प्लसवर क्लिक करायची आहे आणि ते आपल्याला ऍड करून घ्यायची आहे त्यासाठी मित्रांनो आपल्याला इथे खाली बिल्डिंग आणि ऑफिससाठी ऑप्शन पाहिजे त्यावर क्लिक करायचे आहे लायटनवर क्लिक करायच्या आणि स्क्रीन करून घ्यायच्या म्हणजे आपली व्यवस्थित बॉर्डर इथे पाया मिळेल तर मित्रांनो बॉर्डर इथे व्यवस्थित ॲड होईल त्यानंतर मित्रांनो ही जी बॉर्डर आहे तर आपलं पूर्ण व्हिडिओ म्हणजे आपली जी व्हिडिओ आहे तिथपर्यंतही वाढून घ्यायची याची साईज आपण इथे थोडी लहान करूया म्हणजे आपली ही बॉर्डर आहे जास्त आपल्याला वेळ लागणार नाही आपल्याला ॲड करण्यासाठी तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला लाँग प्रेस करायचे आहे समोर आणि ही आपल्याला अशा प्रकारे ओढून घ्यायची आहे तर मित्रांनो मी लगेच ही ओढून घेतो बाकी अशा प्रकारे मी इथे ही ओढून घेतलेली आहे त्यानंतर मित्रांनो स्टार्ट लिहायचे आहे आणि जर तुम्हाला तुमच्या चॅनलचे नाव इथे ॲड करायचं असेल ते तुम्ही करू शकता त्यासाठी प्लसवर क्लिक करायचं आहे इमेज व्हिडिओ क्लिक करायचा आहे आणि मित्रांनो आपल्याला जे तुम्ही नाव किंवा लोबो इथे एडिट केलेले असेल तर मित्रांनो ते इथे ॲड करून घ्यायचे आहे तर मी अशा प्रकारे ते साधे सिंपल मी ते हे लोबो तयार केलेलं आहे ते मी ते ॲड करून घेतो त्याची साईज मी ते कमी करतो अशा प्रकारे आणि ते कुठेही एका ठिकाणी लावून घेतो बाकी मी या ठिकाणी इथे हे लावून घेतो आणि जे पूर्ण लेअर आहे ते पूर्ण आपल्याला वाढून घ्यायचे त्यानंतर मित्रांनो आपल्याला काय टेक्स एन जी आहे तर मित्रांनो टेक्स एन जी व्यवस्थित आली आहे किंवा नाही तिथे पोहून घ्यायचे जर मित्रांनो व्यवस्थित आलेली नाही तर ना मित्रांनो परत आपल्याला ती थोडी इथे मागे पुढे करून घ्यायचे म्हणजे आपल्याला ते व्यवस्थित इथे पाय मिळेल बाकी टेक्स जी ते व्यवस्थित आलेली आहे तर त्यामुळे मित्रांनो काही गरज नाही तर मित्रांनो हा व्हिडिओ आपला एक्सपोर्ट uh, झालेला आहे म्हणजे सॉरी मित्रांनो तयार झालेला आहे तर मित्रांनो हा जर एक्सपोर्ट करायचा असेल तर वरती शेअर ऑप्शन पाहा मिळेल त्यावर क्लिक करायच्या आणि मित्रांनो ते व्हिडिओ ऑप्शन पाहा मिळत तर क्लिक करायचे खाली एक्सपोर्ट ऑप्शन पाहा मिळेल त्यावर क्लिक करून व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा तर मित्रांनो अशाच प्रकारे आपण नवीन नवीन व्हिडिओ एडिटिंग घेऊन येत असतो तर त्यासाठी मित्रांनो या चॅनलला आपण आतापर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन प्रेस करा याला नका तर मित्रांनो खाली तुम्हाला एक्सपोर्ट ऑप्शन पाहाय मिळेल त्यावर क्लिक करून एक्सपोर्ट करून घ्यायचा तर एक्सपोर्ट केल्यानंतर खाली तुम्हाला सेव्ह ऑप्शन पाहा मिळेल त्या सेवर क्लिक करायचं जर मित्रांनो तुम्ही सेवर क्लिअर क्लिक केले नाही तर आपला जे व्हिडिओ गॅलरीमध्ये सेव्ह होणार नाही त्यासाठी मित्रांनो सेव्ह क्लिक करायचं आहे आणि गॅलरीमध्ये आपला व्हिडिओ सेव्ह करून घ्यायचा आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा